अध्याय पांचवा श्रीपाद श्रीवल्लभ जन्म। श्री गणेशाय नमः। सिद्ध गुरु म्हणाले, नामधारका ऐक, अंबरीशासाठी विष्णूने ज्याप्रमाणे जगाच्या उद्धाराकरिता अवतार घेतले तसेच दत्तात्रेयानेही अवतार घेतले आहेत। मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध व कल्की असे विष्णूचे अवतार होत। दुष्टांचे पारिपत्य व साधूंचे रक्षण, मानवाची उत्क्रांती व मोक्ष साधनेचा उपदेश अशी विविध कार्ये या अवतारांची असून, धर्माची उन्नती व अधर्माचा बिमोड करणे हे परमेश्वरी कार्य या अवतारात केले जाते। द्वापार युग जाऊन कलियुग आले। अधर्म व अनाचार सर्वत्र वाढत चालला। ब्राह्मणही आचारहीन झाले। भगीरथाने सगरपुत्रांच्या उद्धारार्थ ज्याप्रमाणे गंगा आणली त्याप्रमाणे अवतारी पुरुष जगाच्या उद्धारासाठी येत असतात। पीठापूर नामक नगरात आपळराज नावाचे एक आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण गृहस्थ राहत असत। त्यांची सुमती नामक भार्या होती। तिने विष्णुदत्ताची आराधना केली होती। ती पतिव्रता असून सदाचरणी व साधूंचे अभ्यागतांचे स्वागत करण्यास तत्पर असे। तिच्या दारी एक दिवस अचानक भगवान दत्तात्रेय आले। अमावस्येचा दिवस होता। श्राद्ध होते। श्राद्धाचे ब्राह्मण जेवायचे होते, पण त्यासाठी अतिथीला थांबायला न लावता तिने त्याला भिक्षा घातली। तेव्हा भिक्षुवेशातील दत्तांनी तीन मुखे व सहा हात अशा दत्त स्वरूपात तिला दर्शन दिले आणि म्हटले, हे जननी, हे माते, अतिथीचे स्वागत करण्याचा तुझा धर्म तू उत्तम प्रकारे पाळलास। मी प्रसन्न झालो आहे। तुला काय हवे ते माग। त्यावेळी सुमतीने दत्तात्रेय प्रसन्न झाले याचा परमानंद वाटून मनोभावे त्यांची मधुर व नम्र शब्दात स्तुती केली आणि म्हणाली, हे देवा, तू स्त्रीमूर्ती आहेस। अनेक भक्तांची मनोकामना तू जशी पूर्ण केलीस त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण करणारा तू समर्थ आहेस। तू मला माता जननी म्हणून संबोधिलेस तेव्हा तेच खरे होवो। मला अनेक पुत्र झाले पण कोणीही जगले नाहीत। जे जगले त्यात एकाला नेत्र नाहीत, दुसऱ्याला पायच नाहीत। असे पुत्र असून मला काय उपयोग। पुत्र तुमच्यासारखा ज्ञानी परमपुरुष जगताला वंद्य देवसदृश असा व्हावा हीच माझी इच्छा आहे। तिची प्रार्थना ऐकून पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन दत्त प्रसन्न मनाने तिला म्हणाले, माते, तुला पुत्र नक्की होईल। तो असा होईल की महातपस्वी होऊन तुमच्या वंशाचा उद्धार करील। या कलियुगात त्याची महान कीर्ती होईल। मात्र तुम्ही त्याचे वचन पाळा, त्याचा शब्द मोडू नका, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही। ते वरदान ऐकून सुमतीला फारच आनंद व विस्मय वाटला। तिने दत्तात्रेयांना मनोभावे नमस्कार केला आणि दत्त अंतर्धान पावले। ती चकितच झाली। आनंदाने तिने आपल्या पतीला हे सारे सांगितले। मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नका असेही दत्तात्रेयाने सांगितले होते। तसेच माहूर, करवीर, पांचालेश्वर या ठिकाणी दत्तांचा निवास असतो आणि जो कोणी दुपारी भिक्षा मागावेस येईल त्याला दत्तगुरु समजून भिक्षा घालावी असे त्यांनी सांगितले होते। श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी आपण अतिथीला भिक्षा घातली यात काही चुकले का असे तिने पतीला विचारले। तेव्हा पती म्हणाला, तू योग्य तेच केलेस। माझे पितर एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण दत्तरूपी विष्णूच साक्षात आले होते। पुढे असे झाले की 9 महिन्यांनी सुमती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला।
विप्रांनी त्याचे जातक वर्तविले, हा मोठा तपस्वी होईल, जगाला दीक्षा देणारा जगद्गुरु होईल। तेव्हा दत्तात्रेयांचाच हा अवतार आहे म्हणून त्या पुत्राचे नाव श्रीपाद असे ठेवले। तो पुत्र अत्यंत तेजस्वी होता। तो 7 वर्षांचा झाला तेव्हा पित्याने त्याचे उपनयन केले। त्याला तत्काळ 4ही वेद घडाघड म्हणता येऊ लागले। मीमांसा, न्याय आदी दर्शनशास्त्रात तो तत्काळ पारंगत झाला। ते ऐकून सर्व लोक फार चकित झाले। सदाचार, व्यवहार, पापपुण्य, प्रायश्चित्ते, वेदांतावर भाष्य असे सारे ज्ञान तो लोकांना सांगू लागला। होता होता तो 16 वर्षाचा झाला। त्याचे लग्न करावे असा विचार सुमती व अपळराज यांनी केला। आईने मुलाला विचारले, श्रीपाद, तुझा आता विवाह करायला हवा नाही का? त्यावर तो म्हणाला, आई, विरक्ती नावाची स्त्री आहे, तीच मला योग्य आहे। तिच्याशिवाय अन्य स्त्रिया मला माते समान आहेत। मी तपस्वी ब्रह्मचारी आहे। योगरूपी श्री हीच माझी पत्नी। श्रिया वल्लभ असे माझे नाव आहे। आता माझे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे आहे। मी आता घरातून निघून उत्तरेकडे जाणार आहे। आई वडिलांना दत्तांचे वचन आठवले। या मुलाचा शब्द आपण मोडला तर विपरीत काहीतरी होईल, तेव्हा त्याला अडवून चालणार नाही। विचार करून ते त्या म्हणाले, तू आम्हाला आमच्या म्हातारपणी सांभाळशील अशा आशेवर आम्ही होतो, पण तू जात आहेस, आम्ही तुला अडवीत नाही। आपल्याला पुत्रवियोग होणार म्हणून आई दुःख करू लागली। ती म्हणाली, बाळा, माझे 2 पुत्र अंध व पंगू आहेत, तू आमचे दैन्य दूर करशील अशी फार आशा होती। तेव्हा श्रीपादाने आपल्या 2 भावांकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले। त्यावेळी असा चमत्कार झाला की 2 मुलांची व्यंगे नष्ट होऊन ते सुदृढ व सुंदर झाले, आणि त्याचवेळी ते महाज्ञानीही झाले। ते तत्काळ धावत जाऊन आई वडिलांच्या पाया पडले। खरोखर परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे त्या भावांचे जीवन धन्य झाले। श्रीपादाने त्यांना पुत्रपौत्र होतील, सुखाने नांदाल, जनक जननीची सेवा कराल, ज्ञानी व्हाल व शेवटी मुक्त व्हाल असे आशीर्वाद दिले। त्याने माता पित्यांना आश्वासन दिले, हे 2 पुत्र शतायुषी होतील, त्यांना कन्या व पुत्र होतील, यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल, मोठी कीर्ती होईल, वेदशास्त्रात पारंगत असे वंशज होतील। आता मला निरोप द्या, मी उत्तर दिशेला जात आहे, अनेक साधूजनास मी दीक्षा देणार आहे असे सांगून श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले व तिथेच अंतर्धान पाहून गुप्त रूपाने काशी क्षेत्री गेले। तेथून बदरिका आश्रमात गेले। तेथे नारायणाचे दर्शन घेऊन कार्य करण्यासाठी भूलोकी आपण अवतार घेतला आहे असे त्यांनी सांगितले व तेथून गोकर्ण क्षेत्रात एकदम निघून गेले। ही कथा ऐकून नामधारकाने सिद्धांना प्रश्न केला, तो कथाभाग पुढील अध्यायात वर्णन करण्यात येईल। 5वा अध्याय समाप्त।